नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या सोबत सिद्धार्थ गोविलकर हा आमचा विद्यार्थी आहे. त्याला या वर्षी झालेल्या MHT-CET 2012 या परीक्षेमध्ये 177 गुण मिळालेले आहेत. त्याबद्दल प्रथम मी सिद्धार्थ प्राध्यापक अरविंद गाडगीळ आणि एट नेक्सातर्फे हार्दिक अभिनंदन करतो. धन्यवाद सिद्धार्थ. तुला मी पहिल्यांदा असं विचारू इच्छितो की 12वीला तू गेल्यानंतर तू काय ठरवलं होतंस की मला पुढे काय व्हायचं आहे, त्या गोष्टी मी कसा अभ्यास करणार आहे, असं तू काही 12वीला गेल्यानंतर ठरवलं होतंस का? हो, म्हणजे लहानपणीपासूनच फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स हे विषय खूप आवडायचे आणि म्हणजे मार्क पण कन्सिस्टंटली चांगले मिळायचे त्याच्यात आणि 12वीपर्यंत चांगला स्कोर होतो मॅथ्समध्ये वगैरे आणि इंजिनिअरिंगकडेच जायचं असा कल होता. सो नंतर आणि 10वीनंतर मी IIT बाकी CET वगैरे अशा परीक्षांसाठी पण प्रिपेरेशन करत होतो. तर मग 12वीनंतर सगळ्या एंट्रन्स एक्झाम्स द्यायच्या आणि जिथे यश मिळेल तिथे घ्यायची ॲडमिशन असं ठरवलं. आता ही जी तू CET परीक्षा दिलीस MHT-CET, त्याची तयारी तू केव्हा सुरू केलीस? CET ची 12वीपासून सुरू केली. 12वी जून महिन्यापासून. हो, रोज रेडनेक्साचे टेस्ट रेडनेक्सा लावलं होतं मी लवकर आणि त्यांचे टेस्ट आठवड्यातनं एकदा वगैरे सोडवायचो. त्यांचे वेबिनार्स वगैरे असायचे, परत बाकी क्लासमध्ये वगैरे पुस्तकं असायची, त्याचे सम्स वगैरे कन्सिस्टंटली सॉल्व्ह करायचो. म्हणजे प्रॅक्टिस भरपूर करत होतो आणि जे शिकवत होतो ते तू असं आमच्या सांगशील विद्यार्थी मित्रांना की त्यांनी सुद्धा CET ची तयारी ही 12वीच्या सुरुवातीपासूनच म्हणजे जून महिन्यापासून सुरू केली पाहिजे, तुझं असं मत आहे? मग ही तयारी करताना तू असं काही टाइम टेबल करत असत का बा मी रोज इतका वेळ देणार फिजिक्ससाठी, इतका देणार केमिस्ट्रीसाठी, इतका देणार मॅथ्ससाठी, असं काही तुझं टाइम टेबल फिक्स होतं का? हो, म्हणजे रोज मी फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स रोज एक एक किंवा जर काही जास्त करायचं असेल तर 2 तास तरी करायचो. म्हणजे क्लास रोज तू 3 विषयाचा अभ्यास करायचो? हो, म्हणजे बाकीचा काही वर्कलोड नसेल, बाकी कॉलेजला वगैरे काही त्याचं काम वगैरे नसेल तर हे नक्की 3 विषय रोज करायचो. म्हणजे तसं केलं तर म्हणजे कन्सिस्टंटली तुम्ही सगळ्या विषयांचा अभ्यास होऊ शकतो. तुम्ही राहता काय टचमध्ये? आता आपला जो 12वीचा जो सिलेबस आहे थेरी पेपरचा, तो कितपत आहे इम्पॉर्टंट तुला असं वाटतं ॲज फार ॲज CET एक्झाम्स आर कन्सर्न? पोर्शन सेमच असतो 12वी आणि CET चा, पण मग वे ऑफ आन्सरिंग क्वेश्चन्स वेगळं असतं. 12वीला तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह आन्सर्स लिहायचे असतात, सगळं पाठांतर करायचं असतं, पण CET ला ॲप्लिकेशन ऑफ नॉलेज इज मोर इम्पॉर्टंट. आणि तुम्ही तुम्हाला कन्सेप्ट जर का क्लिअर असतील सगळ्याच्या तर तुम्ही 12वी आणि CET दोन्हीमध्ये यश प्राप्त करू शकता. कारण कन्सेप्ट क्लिअर असते तर तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह तर तुम्हाला तर येतीलच आणि तुम्हाला अप्लाय पण करता येईल जे काय नॉलेज आहे ते CET सारख्या परीक्षांमध्ये. मी तुझं असं म्हणणं आहे की आपली जी CET परीक्षा असते त्याचा जो बेस आहे, जे फाउंडेशन आहे, ते विद्यार्थी मित्रांनो हा तुमचा 12वीचा सिलेबस आहे. तुला असं वाटतं? हो, नक्की. तुला हे नक्की मान्य आहे की तुमचा 12वीचा पोर्शन जर थरली प्रिपेअर असेल तरच तुम्हाला CET या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त गुण मिळू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की फिजिक्स हा विषय तुम्हाला थोडासा अवघड वाटतो, तुझे याबद्दल काय म्हणत आहे? मला ऍक्च्युली फिजिक्स सोपं जायचं, पण केमिस्ट्रीला ऍक्च्युली लर्निंग पार्ट जास्त आहे, मला ते फारसं आवडत नाही. फिजिक्सला ऍप्लिकेशन पार्ट जास्त. एक मिनिट. विद्यार्थी मित्रांनो, हा आपला पहिला विद्यार्थी भेटलेला आहे की जो म्हणतो आहे त्याला फिजिक्स सोपा जातो, तर मी त्याला अशी रिक्वेस्ट करतो की त्यांनी काय केलं की त्यामुळे त्याला वाटतं फिजिक्स सोपा विषय. फिजिक्सला न्यूमरिकल पार्ट जास्त असतो आणि तुम्हाला जर का सगळ्याचे कन्सेप्ट माहिती असतील तर तुम्ही न्यूमरिकल्स तरी इझिली सोडवू शकता. आणि केमिस्ट्रीला तसं नाही आहे, केमिस्ट्रीला लर्निंग पार्ट आहे, तुम्हाला रिॲक्शन्स पार्ट करायचे असतात, सगळं थेरी पार्ट जास्त आहे त्याला. सो फिजिक्सला तुम्ही जर का कन्सेप्ट पार्ट असतील नीट तर मग न्यूमरिकल्स तुम्ही कुठल्याही ह्याचे सोडवू शकता. तुझं असं मत आहे की 12वीच्या आमच्या मित्रांनी जास्तीत जास्त भर हा कन्सेप्ट क्लिअर केला पाहिजे फिजिक्ससाठी, तरच त्यांना चांगला स्कोर नक्की होऊ शकतो 100%.
म्हणजे पहिल्यांदा मित्रांनो तुम्ही पहिल्यांदा कन्सेप्ट क्लिअर करून घ्या आणि नंतर जास्तीत जास्त भर तुम्ही एमसीक्यूज सॉल्व करण्यावर द्या. आता सिद्धार्थ तुला हे जे इतके उत्कृष्ट यश मिळाले 177, तुला आता असं वाटतं का की थोडा मी अजून हा अभ्यास केला असता असं केलं असतं तर मला एखाद्या याच्यामध्ये आउट ऑफ मार्क पडले असते? हो, स्कोप ऑफ इम्प्रूव्हमेंट असतोच. म्हणजे आता जर का अजून थोडंसं मला असं विचार, तू कसं थोडंसं कमी पडलास की समजा मी असा अजून जर केला असता अभ्यास तर मला मॅथ्समध्ये आउट ऑफ पडले असते का? तर आता मॅथ्समध्ये 90 मार्क पडले. मला टाइम मॅनेजमेंटमध्ये जरा कमी पडलो असं वाटतं. म्हणजे हे सीईटीला 55 सेकंड असतात पर क्वेश्चन सॉल्व्ह करायला. बरोबर. पण मग तो वेळ तुम्ही नियोजन कसं करता त्याच्यावरती आहे. मला वाटतं की मी एका प्रश्नावरती खूप वेळ सोडत बसलो आणि मग बाकीचे प्रश्न जरा राहून गेले असं वाटतंय. जरा ते जरा चांगलं केलं असतं मॅनेजमेंट कमी पडला थोडासा तो स्कोर कमी आला. तुला एक शेवट विचारतो प्रश्न, तुला हे जे उज्ज्वल यश मिळालं आहे त्याचं रहस्य काय सांगशील? असं म्हणजे रोज कन्सिस्टंटली प्रॅक्टिस करायची, कन्सेप्ट क्लिअर ठेवायचे आणि बस म्हणजे एवढं. फक्त प्रॅक्टिस, ते दुसरे पर्याय नाही. विद्यार्थी मित्रांनो, जसं आपला सिद्धार्थ म्हटला, तुम्ही सुद्धा या परीक्षेमध्ये उज्ज्वल यश संपादन करू शकता जर तुम्ही 2 स्टेप्स फॉलो केल्या. तर पहिली स्टेप्स, तुम्ही कुठलाही विषय असू दे त्या विषयाचे ज्या कन्सेप्ट आहेत त्या आधी क्लिअर करून घ्या. आणि दुसरी स्टेप, कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर तुम्ही जास्तीत जास्त एमसीक्यूज सॉल्व्ह करा. त्या योगे जसं सिद्धार्थला इतकं उज्ज्वल यश मिळालं आहे तसंच यश तुम्हाला नक्की मिळेल याची मला खात्री आहे. धन्यवाद.